दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील चार जणांना नेवासा तालुक्यातील खडकापाटा येथे जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश मिळाले असून त्यांच्याकडून चार मोटरसायकली व एक तलवार, दोन लाकडी दांडके व एक एअरगन आणि तीन मोबाईल असा 2,18,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हणले आहे की नेवासा तालुक्यातील खडकापाटा ते शिरसगाव रोडवरील सिमेंट पोल फॅक्टरीजवळ 6 इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत हत्यारासह थांबलेले असल्याची माहिती मिळाली. सदरच्या ठिकाणी 6 जण मोटरसायकलच्या बाजूला यू आकार करून बसलेले होते, मात्र त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. यातील 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर 4 जणांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले आहे. यामध्ये रामेश्वर जांगल्या भोसले, तालुका आष्टी, जिल्हा बीड, किरण बाप्पू काळे अभिक उर्फ महाडिक बांड्या भोसले, स्वरूप उर्फ गुड्ड्या डिच्च्या काळे हे तिघे राहणार तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, या चौघांना पाठलाग करून पकडण्यात आले तर अरुण बाप्पू काळे व तिनशा खंडू काळे दोघे राहणार गंगापूर, जिल्हा औरंगाबाद हे दोघेजण फरार झाले असून वरील 6 जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.